मेमरी ड्रॉइंगमध्ये वॉटर कलर कधी यूज केलेले नाहीत. वॉटर कलर यूज करायला हार्ड जातात. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रॉब्लेम हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सॉल्व होणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ आपण स्टार्ट टू एंडपर्यंत पहावा. मी शीतल कुमार गोरे, आर्ट मास्टर गोरे, या चॅनलवर मी आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. आजच्या या एपिसोडमध्ये मेमरी ड्रॉइंग, मकर संक्रांती या विषयावर जे रेखाटन केलेलं आहे त्यास वॉटर कलर या मीडियममध्ये आपण कलरिंग करणार आहोत. एकदम सिंपल आणि इझी या प्रकारे मी आपणास हे रंगकाम करून दाखवत आहे. त्यासाठी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर नव्यानच हा व्हिडिओ पाहत असाल तर यूट्यूबवरील आर्ट मास्टर गोरे हे चॅनल आजच सबस्क्राइब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअरही करा. आजच्या या रंगकामासाठी जे साहित्य लागणार आहे ते आपण पाहू आणि प्रात्यक्षिकास सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो, समोर तुम्हाला वॉटर कलरची पॅलेट दिसत आहे. त्यामध्ये मी वॉटर कलरच्या सर्वच सेट्स काढलेले आहेत. समोर स्वच्छ पाणी, नॅचरल हेअर ब्रशेस आणि सुती कापड अशा प्रकारचं साहित्य रंगकामासाठी लागणार आहे. सुरुवातीला स्वच्छ पाण्याचा लेयर मी आकाशासाठी प्लेन असा देऊन घेत आहे. ते देऊन घेत असताना जे पतंग आहेत, घर आहे, त्यामध्ये ते पाणी मी जाऊ दिलेलं नाही. आणि कोबाल्ट ब्ल्यू या निळ्या आकाशाच्या छटा ते रंग मी त्यामध्ये सोडत आहे. त्याचबरोबर क्रोम येलो हा देखील रंग मी झाडाच्या बाजूने सोडलेला आहे. सॅप ग्रीन, क्रोम येलो आणि ब्ल्यू यांचं एकत्रित मिश्रण मी केलेलं आहे. ओल्यात हे रंग जर आपण सोडले तर ते आपोआप मिक्स होऊन एक छान असा इफेक्ट आपल्याला देतात. त्यामुळे हे काम आपण ओल्यातच करायचं आहे. त्यानंतर जमिनीचा जो हिरवा भाग आहे त्यासाठी क्रोम येलो, सॅप ग्रीन या रंगाने मी ते दाखवलाय. कुठे कुठे सॅप ग्रीन हा कलर जास्त घेतलाय आणि कुठे कुठे क्रोम येलो यामधील सेड जी आहे ती लाईट ठेवलेली आहे, फिकट ठेवलेली आहे या पद्धतीने. विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला आपण हा फर्स्ट लेयर देऊन घेत आहोत. आता जमीन जी आहे तिचा मी रंग जो तयार केला आहे त्यासाठी येलो ऑकर, क्रोम येलो, त्यामध्ये थोडा ऑरेंज आणि सॅप ग्रीनचा त्यामध्ये थोडा टच मी दिला आहे. आणि जमिनीचा फर्स्ट लेयर देत आहे. विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला वॉटर कलरमध्ये लाईट कलर घ्यावे लागतात आणि जेथे व्हाईट भाग आहे तिथे पेपरचा व्हाईट पार्ट सोडून काम करावं लागतं. म्हणजे व्हाईट कलरचा काम जे आहे ते व्हाईट पेपर वॉटर कलरमध्ये करतो. जे खडक आहे त्यासाठी मी जांभळा म्हणजे व्हायलेट
आणि ब्राऊन कलर घेतोय, त्याचा फर्स्ट लेअर देऊन घेतलाय, त्या घराच्या छतासाठी ऑरेंज, अशा प्रकारचे रंग मी दिले आहेत. त्यानंतर स्किनसाठी ऑरेंज आणि क्रोम येलो हे कलर घेऊन आपण पूर्ण शरीराचा चेहरा हात पाय याचे रंग एकाच वेळेस देऊन घ्यायचे आहेत, त्यामुळे तुमची वेळेची बचत होणार आहे. हे रंग सोडत असताना ज्या बाजूने त्या मानवी आकारांवर वस्तूंवर प्रकाश पडलेला आहे त्या बाजूने रंग फिकट ठेवायचे आहेत, आणि सावलीच्या दिशेने छायेच्या दिशेने रंग गडद सोडायचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, या चित्रामध्ये आपण डाव्या बाजूने आणि वरच्या बाजूने सूर्यप्रकाश घेतलेला आहे. पहा, ते जे आकाश आहे ते रंग मिक्स झालेत आणि आता ते सुकलेत, तेव्हा किती सुंदर वाटतंय. आता त्यामध्ये आपण काम करणार नाही, ते तसेच सोडणार आहोत, फक्त झाडीमध्ये काम करणार. आता जे मुलांचे कपडे आहेत त्यावर आपण रंगकाम करतोय. प्रत्येक मुलाचा जो ड्रेस आहे तो आपण वेगळ्या रंगामध्ये दाखवतोय. हे फर्स्ट लेअरचं काम आपण करून घेतोय. आता आपण यामध्ये फर्स्ट लेअर पूर्ण सुकल्यानंतर सेकंड लेअरचं काम सुरू करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, वॉटर कलर म्हणजे नेमके कुठले कलर? तर जे ट्यूब येतात मग त्या 6 ट्यूबचा सेट असतो, 12 ट्यूबचा सेट असतो आणि त्या पुढेही असतात 24 ट्यूब, किंवा सुट्ट्याही मिळतात वेगवेगळ्या सेटमध्ये. ते ट्यूब कलर म्हणजे वॉटर कलर आणि बाटल्यातले कलर म्हणजे पोस्टर कलर. हा फरक आपण लक्षात घ्यायचा आहे. वॉटर कलरमध्ये पांढरा रंग त्या ट्यूबमध्ये येतच नाही आणि तो वापरायचाही नसतो. तर पांढरा रंग कसा वापरायचा आहे किंवा पांढरा रंग त्याचा इफेक्ट चित्रातून कसा द्यायचा आहे, तर पेपरचा पांढरा भाग सोडून पांढऱ्या रंगाचा इफेक्ट आपण तिथे देणार आहोत. या पद्धतीने आता पतंगावर आपलं फर्स्ट लेअरचं शेवटच्या टप्प्यातलं काम चालू आहे. या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, हे फर्स्ट लेअरचं काम पूर्णपणे सुकल्यानंतर सेकंड लेअर आपण सुरू करणार आहोत. या पद्धतीने जर आपण रंगकाम करत गेला तर नक्कीच आपलं वॉटर कलर जे आहे ते परिणामकारक आणि प्रभावी असं होईल, आणि आपल्याला देखील या पद्धतीने काम केल्यानंतर वॉटर कलर हाताळायला सोपे जाईल. त्याची भीती बाळगायचं काही कारण नाही. जशी जशी तुम्ही प्रॅक्टिस कराल तसं तसं या वॉटर कलरवर तुम्ही कमांड मिळवाल. पण आपण आता मागचा जो भाग आहे बॅकग्राऊंड निसर्ग, त्यामध्ये मी तेच रंग घेतले आहेत. सेकंड लेअरमध्ये असे वेगळे रंग घ्यायचे नाहीत, तर तेच रंग आपण काय करणार आहोत, ज्या बाजूने सावले आहेत त्या वस्तूंवर त्या बाजूने ते द्यायचे आहेत. फक्त पाण्याचं प्रमाण कमी करायचं आहे. तुम्ही जर पाणी कमी घेतलं तर ते रंग गडद उमटतील, पाणी जर वाढवलं तर ते रंग फिकट उमटतील. आता पहा, माझ्या त्या बाऊलमधलं जे पाणी आहे ते किती खराब झालं आहे, ते आपण बदलायला पाहिजे. म्हणजेच काय होईल, ते जर बदललं नाही तर आपले रंग जे आहेत ते फ्रेश उमटणार नाहीत, ते डल होतील. ही एक काळजी घ्यायची. आता इथे माझ्याकडे फक्त बाऊलच नाही तर बाजूला एक मोठी बकेट आहे, त्यामध्ये पाणी आहे, भरपूर पाणी आहे. शक्यतो पाण्यासाठी ब्रश धुण्यासाठी मोठी बकेट घ्या, मोठं भांडं घ्या, त्यात जास्त पाणी घ्या, मग ते लवकर खराब होणार नाही. या पद्धतीचं खराब पाणी आपण शक्यतो वापरू नका. आता सेकंड लेअरचं काम करतो. सेकंड लेअरचं काम करत असताना पाहता ते मानवी फिगर जे आहेत त्यावर मी सावलीच्या बाजूने तेच रंग काय करतो, मी थोडे गडद घेऊन सोडतोय. त्याने त्या चित्रामध्ये राऊंडलिटी येणार आहे.
छायाप्रकाश हा सर्वात महत्त्वाचा भाग पार्ट चित्रातील रंगकामामध्ये जर तुम्ही घेतला नाही, दाखवला नाही, तर त्या चित्रामध्ये ॲज इट इजपणा, जिवंतपणा येणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, आर्ट मास्टर गोरे या चॅनलवर ड्रॉइंग ग्रेड परीक्षा, फाईन आर्टसाठीच्या एंट्रन्स एक्झाम आणि शालेय चित्रकला विषयाची अनेक उत्तमोत्तम दर्जेदार अशी व्हिडिओ आपणास अभ्यासासाठी पाहायला मिळतील. आपण यूट्यूबवरील आर्ट मास्टर गोरे या चॅनलवर गेल्यानंतर तिथे या विषयाच्या वेगवेगळ्या प्लेलिस्ट आहेत, म्हणजे मेमरी ड्रॉइंग, ऑब्जेक्ट ड्रॉइंग, स्टील लाईफ, ज्योमेट्री, कॅलिग्राफी, डिझाईन. त्या प्लेलिस्टवर गेल्यानंतर तुम्हाला त्या विषयाची संपूर्ण व्हिडिओ तिथे एकाच वेळेस पाहायला मिळतील. ती जरूर पहा. पहा आता त्याच गडद रंगाने मी त्या मुलांच्या जे हात आहेत, पाय आहेत, त्यावर काय केलेलं आहे, आउटलाईन केलेलं आहे. तो जो मुलगा आहे तो एका दगडावर, खडकावर बसला आहे. त्याची जी अपोजिट बाजू आहे ती मी काय केलेली आहे, डार्क केलेली आहे, म्हणजेच तिथे सावली पडलेली आहे. त्यामुळे त्याचं जे शरीर आहे, पाय, पॅन्ट, त्यामध्ये कॉन्ट्रास्ट निर्माण झालेला आहे. अशा प्रकारे आपण फिकट गडद रंग घेऊन चित्रामध्ये उठाव निर्मिती करू शकतो. तुमच्यासाठी सगळ्यात सोपं म्हणजे फिकट रंगाशेजारी गडद रंग आल्यानंतर त्यामध्ये कॉन्ट्रास्ट निर्मिती होते. चित्रामध्ये तेच आपण करायचं आहे. छाया आणि प्रकाश यांचा मेळ घालायचा आहे. त्यामध्ये खूप मोठी जादू आहे. आता हे जे मुलं आहेत, हे जे जवळचे जे मेन आकृत्या आहेत, त्यावर आपण डिटेलिंगमध्ये काम करू शकतो. आणि जी दूरची मुलं आहेत त्यावर जास्त डिटेलमध्ये काम करायचं नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे बॅकग्राऊंड असतं बा, आता ती मागचं झोपडी, ती झाडी, ते हिरवे हिरवे गवत, झाडी, यावर यापेक्षा डिटेलमध्ये काम करण्याची गरज नाही. कारण की यामध्ये महत्त्वाचं काय आहे, ते मुले आणि तो प्रसंग आणि त्याला साजेसं बॅकग्राऊंड. मग काही काही मुले मेमरी ड्रॉइंगमध्ये काय करतात, बॅकग्राऊंड, इतर त्याच्याशी रिलेटेड ज्या गोष्टी असतात, वस्तू असतात, त्यामध्ये खूप छान काम करतात. आणि जो विषयातील मेन व्यक्ती आहे त्यावर कमी काम करतात. ही एक बाब आपण लक्षात घ्यावी. सुरुवातीला आपण फर्स्ट रेफरन्स कोणाला द्यावा, तर चित्रातील मुख्य आकृत्या, म्हणजे ते पतंग उडवणारी सर्व मुले, आणि नंतर बॅकग्राऊंड त्याच्याशी निगडीत असं स्टेप बाय स्टेप महत्त्व देत जायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, स्मरणचित्रामध्ये जी अलीकडची किंवा जवळची वस्तू आहे ती आपल्याला स्पष्ट दिसत असते, किंवा कुठल्याही एखाद्या फोटोमध्ये, आणि दूरची जी व्यक्ती आहे ती फुसटशी फिकटशी दिसत असते. अशा पद्धतीने रंगकामाचा तुम्ही तुमच्या चित्रामध्ये उपयोग करावा आणि सुंदरपणे चित्र रेखाटावं. काही अडचण आल्यास कमेंट बॉक्समधून सूचना कमेंट कराव्यात. विद्यार्थी मित्रांनो, आजचा मेमरी ड्रॉइंग कलरिंग हा व्हिडिओ आपणास आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. हॅपी संक्रांत. धन्यवाद.